भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने राष्ट्रवादी पर जादू टोना का वक्तव्य किया था। बावनकुले के इस वक्तव्य पर शनिवार को राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर शहर की ओर से बावनकुले का निषेध किया गया। महाराष्ट्र में बीते कुछ सालों से दो सरकारें देखने को मिली हैं, पहली महाविकास अघाड़ी और अब शिंदे फडणवीस सरकार। हालांकि महाराष्ट्र में अब एक नया मुद्दा सुर्खियां बटोर रहा है। भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने तो राष्ट्रवादी पर जादू टोना जैसा वक्तव्य कर दिया। यहीं पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा कि जब महाविकास अघाड़ी सरकार तैयार हो रही थी तब शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी कांग्रेस की ओर जादू टोना किया क्या, ऐसा वक्तव्य किया गया। इसी वक्तव्य पर अब राष्ट्रवादी आक्रामक हो गई है। नागपुर शहर में शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे के नेतृत्व में चंद्रशेखर बावनकुले के खिलाफ आंदोलन का निषेध किया गया और बावनकुले के पोस्टर चप्पल से प्रहार किया गया। राष्ट्रवादी के नागपुर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने हमारी टीम से बात करते हुए कहा कि शिंदे फडणवीस सरकार के समय भी ऐसा ही हुआ था क्या, ये सवाल उन्होंने उपस्थित किया। साथ ही उन्होंने कहा कि इस विषय पर पुलिस में शिकायत भी की जाएगी। प्रदेशाध्यक्ष जे बोलले पवार साहेबांच्या विरोधामध्ये जादू टोना केलेला आहे उद्धव ठाकरेंना घ्यायसाठी, अशा पद्धतीचं वक्तृत्व करणारे हे चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बघत नाही यांच्या भाजपमध्ये काय चालते। जर यांनी जे म्हणतात की उद्धव ठाकरेंना आपल्या वशमध्ये केलं, जादू टोना करून केलं असं प्रदेशाध्यक्ष त्यांचे म्हणत आहे, मला हे म्हणायचं आहे की हे शिंदे सरकार जर त्यांच्यासोबत आलेलं आहे तर हे जादू टोना करूनच आलेले आहे का, बुंदे बाबागिरी करूनच आलेले आहेत का, गुवाहाटीला गेले हे 50 खोके घेऊ तर ते हे जादू टोना करूनच गेलेले आहेत का, अशा पद्धतीचं जे वातावरण जे निर्माण करत आहे भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष हे काही बरोबर नाही। आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आता त्यांच्या विरोधात जाऊन पोलीस ठाण्यामध्ये आम्ही तक्रार करत आहे। जो जादू टोना विरोधी जो कायदा बनलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने बनवलेला आहे त्याचा एक आम्ही एक दाखला देऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा काम करणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।